मनुष्य सोसायटीमध्ये मी कुलदीप निकम आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. काही महिन्यांपूर्वी आपण गोव्यामध्ये पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन केलं होतं, तर त्या इन्व्हेस्टिगेशनचं जो जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडमध्ये ज्यावेळेला आपण ज्यावेळेला त्यांच्यासोबत आपण ज्यावेळेला अपॉइंटमेंट्स थ्रू आपण त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन केलं, त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये अज्ञात शक्तींचा जो वास आहे त्याबद्दल आपण त्यांना माहिती दिली होती. त्याच्यामध्ये घरामध्ये जिन्नाचाच जास्त प्रभाव त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि ते सुद्धा त्यांच्याच नाते गोत्यामधूनच त्यांना त्यांना त्या पद्धतीचा त्रास झालेला आहे आणि त्या आपण त्यांना तिथे व्यक्त केलं होतं. तर त्या जिन्नाचा जो त्रास आहे तो त्रास त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वास्तूमध्ये जो त्यांना अनुभवायला आला त्यासाठी त्यांना फुटेजेस वगैरे काढायचे होते. फुटेजेस वगैरे काढण्या हेतूने मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं आणि इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेला आम्ही केलं तर त्यावेळेला हे जे काही तुमच्या समोर आम्ही हे जे फुटेजेस आणले शॉर्टलिस्ट करून, तर त्यापैकी जे पहिलं फुटेज आहे त्याच्यामध्ये एक मोठा एक राऊंड जो तुम्हाला आम्ही दाखवला आहे बेडरूममध्ये, तर त्या बेडरूममध्ये तिथे जिन्नाचं अस्तित्व तिथे आम्हाला अनुभवायला आलं आणि ते तुमच्या समोर जे आहे ते राऊंड करून आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. तर कृपया करून तुम्ही हा व्हिडिओ अतिशय व्यवस्थितपणे आणि अतिशय शांतपणे बघावा आणि तुम्ही त्या पद्धतीचं स्पिरिच्युअल इंटरॅक्शन जे आहे घरामध्ये होणारं ते तुम्ही नोटीस करावं. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जिन्नाचं अस्तित्व तुम्हाला लक्षात येऊ शकतं. ठीक आहे, तर हा पहिला व्ह्यू आहे त्यांच्या घरामध्ये. दुसरा जो आहे तो त्यांच्या बेडरूममध्ये त्यांना अनुभवायला आला. त्याच्यामध्ये घरामध्ये स्पिरिट हवेमध्ये फ्लोट होताना तुम्हाला दिसतंय. घरामध्ये त्यांचा वावर आहे आणि ते एक डॉट जे आहे ब्राईट डॉट आहे त्या फॉर्मॅटमध्ये ते स्पिरिट्स घरामध्ये फ्लोट होत आहे आणि ते आम्ही सक्सेसफुली कॅप्चर केलेलं आहे. कृपया करून आम्हाला सांगा की तुम्हाला या फुटेजबद्दल काय वाटतं, तुमचे कमेंट्स द्या आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी कृपया करून लाईक करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा. धन्यवाद. श्री गुरुदेव.